राज्यातील क आणि ड वर्ग महापालिकांच्या महापौराची निवड येत्या काळात थेट जनतेतून होण्याची शक्यता आहे. याबाबत सरकार विचार करीत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यात एकूण 25 महापालिका असून त्यातील 21 महापालिका क आणि ड वर्गातील आहेत. त्यात पनवेल महापालिकेचाही समावेश आहे. या निर्णयामुळे पनवेल महापालिकेच्या पुढील निवडणुकीत महापौर थेट जनतेतून निवडला जाण्याची शक्यता आहे. सरपंचांच्या निवडणुका थेट जनतेतून करण्याचा निर्णय सरकारने अलीकडेच घेतला आहे. त्यानुसार 7,500 सरपंचांची निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्याआधी राज्य सरकारने नगरपालिकेतील नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार राज्यातील बहुसंख्य नगराध्यक्ष थेट निवडून आले आहेत. त्यामुळे क आणि ड वर्ग महापालिकांचे महापौरही अप्रत्यक्षपणे न निवडता त्यांची जनतेतून निवड व्हावी या दृष्टीने राज्य सरकार विचार करीत आहे. देशभरातील महापौरांची परिषद औरंगाबादमध्ये झाली. त्या परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. त्यावेळी काही महापौरांनी थेट निवडणुकीची मागणी केली होती. त्यावर राज्यातील काही शहरे अतिशय मोठी आहेत, तिथे महापौरांची थेट निवडणूक घेणे शक्य नाही. मात्र क आणि ड वर्ग महापालिकातील महापौरांची निवड जनतेने करण्याबाबत सरकार विचार करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.